जर माझे नाव तुझ्या ओठाशी आहे तर घाबरतोस कशाला मी सदैव तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो येत्या दहा एप्रिलला श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे हे सर्वांना माहीतच आहे आपल्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे या दिवशी आणि या एकवीस दिवसांच्या काळामध्ये आपण जी काही सेवा करत असतो ती सेवा खूप म्हणजे खूप फलदायी ठरत असते मग तुम्ही एकवीस दिवसांची सेवा करत असाल किंवा अकरा दिवस दिवसांची देखील सेवा करत असाल रोज स्वामी चरित्र सारामृत पठण करत असाल तारक मंत्र म्हणत असाल किंवा श्री स्वामी समर्थ मंत्र रोज म्हणत असाल प्रत्येक जण काही ना काही सेवा ही करतच आहे तर आपल्याला दहा एप्रिलला म्हणजे स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशी एक सेवा करायची आहे की ज्यामुळे आपली जी काही इच्छा आहे अगदी कठीणातली कठीण इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल तर आपण जो हा उपाय करणार आहोत त्याबद्दल आपण कोणालाही सांगायचे नाही फक्त आपण हा उपाय आणि ही सेवा करायची आहे कारण की भरपूर वेळा आपण असे सांगतो की हा उपाई मी हा उपाय केला मी या या इच्छेसाठी मी हा उपाय केला तर मग ती इच्छा आपली पूर्ण होत नाही आपल्याला वाटते की प्रत्येक जण हा आपल्यासारखा असतो म्हणून आपण एकमेकांना सांगत असतो तर आपण असे चुकूनही करायचे नाही कारण की प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटेल असेही नाही तर कोणता उपाय करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तर आपल्याला हा उपाय श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मंदिरामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये केंद्रामध्ये आपण हा उपाय करू शकता आपल्याला स्वामी महाराजांच्या प्रकट दिनाच्या दिवशीच हा उपाय करायचा आहे त्याच्या अगोदरही नाही आणि त्याच्यानंतरही हा उपाय करायचा नाही भरपूर जणांनी दत्त जयंतीच्या दिवशी देखील हा उपाय केला आहे आणि त्यांना अनुभव देखील आलेला आहे त्यामुळे तुम्ही देखील प्रकट दिनाच्या दिवशी हा उपाय करायचा आहे तर यासाठी आपल्याला तीन फुले घ्यायची आहे तर तीन फुले कोणती मग तुम्ही तीन गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा तीन झेंडूची फुले घ्या किंवा तीन शेवंतीची फुले घ्या कोणतीही तीन फुले घ्यायची आहे फक्त दुसरी कोणतंही फुल तुम्हाला घ्यायचं नाही सफेद रंगाचं फुल घ्यायचं नाही किंवा नारंगी रंगाचं देखील फुल आपल्याला घ्यायचं नाही एकतर असतं लाल रंगाचं किंवा तुम्ही पिवळ्या रंगाचं झेंडू शेवंती किंवा गुलाब यापैकी तुम्ही कोणतंही फुल घेऊ शकता तीन फुले आपल्याला घ्यायची आहेत आता ही फुले घेऊन आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे मग तुम्ही मंदिरामध्ये जातानी एक नारळ किंवा खडीसाखर देखील नेऊ शकता मग आपण तिथे गेल्यावरती स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं आहे स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे त्यानंतर आपल्याला ही जी काही तीन फुले आहेत तर आपल्याला तीन इच्छा मागायची आहे तुमच्या कोणत्याही इच्छा असो अगदी कठीणातल्या कठीण इच्छा तुम्हाला संतान प्राप्ती होत नसेल तर ती इच्छा किंवा नोकरीची इच्छा किंवा मुलांबाबत जर एखादी इच्छा असेल तर ती इच्छा देखील तुम्ही मागू शकता पण शक्यतो तरी ज्याला वाटते की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी त्यांनी स्वतःनेच ती इच्छा स्वामी महाराजांकडे किंवा दत्त महा महाराजांकडे मागावी नंतर आपल्या तीन इच्छा बोलून झाल्यानंतर आपण ती जी काही तीन फुले आहे ती आपल्याला थोड्या वेळ स्वामी महाराजांपुढे दत्त महाराजांपुढे ठेवायची आहे आता स्वामी महाराजांचा प्रकट दिन म्हणजे या दिवशी मंदिरामध्ये खूप गर्दी असणार तर अशा वेळेस काय करावे जे कासव असते त्या कासवावरती देखील आपण ही फुले ठेवू शकतो कासवाच्या पुढे आपण ही तीन फुले ठेवू शकतो तसेच आपल्याला स्वामी महाराजांना इच्छा बोलायची आहे अगदी तळमळीने तुम्हाला स्वामी महाराजांना नवस करायचा आहे तर आता नवस कसा करायचा की माझी ही इच्छा पूर्ण करा मी अन्नदान करेल किंवा मी तुमच्या चरणाशी हे अर्पण करेल असा कोणताही नवस तुम्ही करू शकता शक्यतो तरी अन्नदानाचाच नवस करावा अन्नदान करणे शक्य नसेल तर अगदी तुम्ही मंदिरामध्ये फक्त केळी अर्पण केली तरी पण चालेल तुम्ही कोणता पण नवस करू शकता किंवा मी अक्कलकोटला येईल असा देखील तुम्ही नवस करू शकता माझी ही तुम्ही इच्छा तुम्ही एवढ्या दिवसांमध्ये पूर्ण करा अगदी तळमळीने आपल्याला स्वामी महाराजांकडे इच्छा मागायची आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी नवस देखील करायचं आहे त्यांना म्हणायचे आहे की माझ्या आयुष्यामध्ये खूप दुःख खूप संकटे हे चालू आहेत पण मला काहीही सुचत नाही काय करावे आणि काय नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे उभे राहते तर अशा वेळेस काहीही सुचत नाही कृपया तुम्ही मला मार्ग दाखवावा अशी अगदी स्वामी कल ची आतर स्वामी तुम्हाला स्वामी महाराजांना कळकळीची विनंती करायची आहे अगदी आतर्तेने तुम्ही स्वामी महाराजांना तुमची इच्छा मागायची आहे जेव्हा तुम्ही इच्छा मागत असता तेव्हा आपले डोळे बंद करायचे आहे अगदी तेव्हा तुम्हाला स्वामी महाराजांची मूर्ती असणार आहे तरी पण तुम्ही डोळे बंद करून एकदम मन शांत ठेवायचं आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येईल असे गृहित धरून तुम्ही इच्छा आणि नवस हा करायचा आहे त्यानंतर आता ही तीन फुले आपण जिथे कासबापूच्या पुढे ठेवली होती त्यातील एक फूल आपल्याला तिथून उचलून घ्यायचं आहे आणि स्वामी महाराजांना म्हणायचं आहे की स्वामी महाराज तुम्ही चला माझ्यासोबत चला माझ्या घरी चला मी माझ्या आईप्रमाणे तुमचाही सांभाळ करेल तर आपण हे फूल घ्यायचं आहे त्यानंतर घरी जायचं आहे घरी आल्यानंतर आपल्याला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे पिवळं वस्त्र घेताना अगदी आपल्याला ते नवीनच घ्यायचं आहे नवीन ब्लाउज पीस असला तरी पण चालेल फक्त तो पिवळ्या रंगाचा असला पाहिजे नंतर आता आपल्याला हे जे काही फूल आहे ते आपल्याला त्या पिवळ्या रंगाची वस्त्रामध्ये ठेवायचा आहे श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ या मंत्राचे नामस्मरण करायचे आहे तुम्ही अकरा माळी किंवा एक माळी जप केला तरी पण चालेल अगदी तुम्हाला जप करणे शक्य नसेल तर तुम्ही नुसतं मोबाईलवरती लावून दिलं आणि श्रवण केलं तरी पण चालेल पण आपल्याला मंत्र जप हा करायचाच आहे एकशे आठ वेळा तरी कमीत कमी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप हा करायचा आहे की ज्यामुळे स्वामी महाराजांचा आपल्याला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल तसेच तुम्ही हा मंत्र जप मंदिरामध्ये देखील करू शकता

आता हे सर्व झाल्यानंतर आपल्याला हे जे काही लाल किंवा पिवळे फूल आहे ते आपल्याला त्या पिवळ्या वस्त्रामध्ये बांधायचं आहे आणि तुम्हाला ते देवघरामध्ये ठेवायचं आहे मग एखाद्या साईडला कोपऱ्याला ठेवलं तरी पण चालेल किंवा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल त्यांच्या पुढे देखील तुम्ही हे फूल ठेवू शकता आता हे फूल स्वामी महाराजांपुढे किती दिवस ठेवायचं तर जोपर्यंत पुढच्या वर्षाचा स्वामी महाराजांचा प्रकट दिन येत नाही तोपर्यंत आपल्याला ते फूल तिथेच राहून द्यायचं आहे तसे जर तुम्ही गावाला गेला तरी पण ते फूल आपल्याला सोबत न्यायचं नाही तर महाराजांपुढेच ठेवायचं आहे नंतर जेव्हा वर्ष होईल तेव्हा आपल्याला एखाद्या तीर्थस्थानी हे फूल प्रवाहित करायचं आहे मग नदीमध्ये हे फूल तुम्ही अर्पण करायचं आहे पण दुसरीकडे कुठेही आपल्याला निर्माल्यामध्ये देखील आपल्याला हे फूल टाकायचं नाही तुम्ही जिथे पण तीर्थस्थानी जाल अशाच ठिकाणी आपल्याला हे फूल अर्पण करायचं आहे किंवा तुम्ही जर अक्कलकोटला गेले तर अक्कलकोटला देखील स्वामी महाराजांपुढे तुम्ही हे फूल ठेवू शकता यामुळे तुमची कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो ती नक्कीच पूर्ण होईल तर मग आता हा उपाय कोण करू शकतं घरातील कोणतीही व्यक्ती हा उपाय करू शकते अगदी घरातील लहान मुले किंवा आजी आजोबा दादा देखील ही उपाय हे सेवा करू शकता फक्त जेव्हा मासिक धर्म असेल किंवा सूतक असेल तर या काळामध्ये आपल्याला ही सेवा करायची नाही मग तुम्हाला जर मासिक धर्म असेल तर तुमच्याऐवजी तुमच्या मुलीला देखील तुम्ही ही सेवा करायला लावू शकता तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर श्री स्वामी समाता जरूर लिहा धन्यवाद